बेळंके येथील गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ग्रामपंचायत सदस्य व वार्डातील नागरिक उपोषणाच्या पावित्र्यात. पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट. बेळंकेतील वॉर्ड क्रमांक 2 तर सांडपाण्याची व्यवस्था अत्यंत बिकट झाली असून जागोजागी सांडपाणी तुंबल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून या गल्लीत डासांचे प्रमाण वाढले असून गल्लीतील लहान मुले आजारी पडून सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर गटारीचे काम 2021-2022 साली मंजूर झाले आहे. या कामाची वर्क ऑर्डर सुद्धा निघाली आहे, तरी संबंधित ठेकेदाराने अद्याप या गटारीचे काम चालू केलेले नाही. याबाबत या वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्यांनी वारंवार विद्यमान सरपंच यांच्याकडे तक्रार करून देखील या कामाच्या संदर्भात अद्याप दखल घेतलेली नाही. सदर गटारीचे काम येत्या 8 दिवसात पूर्ण झाले नाही तर या वॉर्डातील बायका मुले यांच्यासह पंचायत समितीसमोर उपोषणाला बसणार असल्याचे पत्र विद्यमान सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनीता तानाजी जाधव, महेंद्र माणिक कांबळे, महेश राजू चौगले यांच्यासह अनेक महिला व लहान मुले व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पाहू आमच्या प्रतिनिधीसमोर आपल्या विवंचना व्यक्त करताना काही महिला व ग्रामपंचायत सदस्य. गटरीचे पाणी जायला वाट नाही, साठले त्याच्यातून डास माशा होत आहेत. घरटी घरटी पेशंट आहेत, 2-3 घरटी तापाचे. लहान मुले तर सरस गलीत आजारी आहेत. याला काय आता कोण जबाबदार, कोण बोलणार आणि कुणाला बोलायचं आम्ही? हे पाण्याला काय जायला साधन नाही, हे साठून साठून याच्यावर डास झालेत, माशा झालेत आणि या डासामुळे डेंग्यू मलेरिया काय झालं तर कोण आम्हाला खर्च देणार आहे का? ग्रामपंचायत काय कोण बघत नाहीत, कोण येत नाहीत, कुणाला तक्रार करायची आम्ही? पाणी जायला पडून आहे इकडे एवढं केले, तिकडे अजून सगळं कोण काय पाणी येऊन इथं थांबायला लागले. करतो म्हणून आशा दाखवून आशा दाखवायची, निघून जायचं आश्वासन द्यायचं. नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र माणिक कांबळे. बोलण्याचा विषय असा आहे की कैकाडी गल्ली ते बोवा गल्लीपर्यंत आपलं गटारीचं काम 2021-22 या सालामध्ये मंजूर झालेलं आहे व वर्क ऑर्डर देखील निघालेले आहे, तरी देखील काम अजून चालू झालेलं नाही व ज्यांनी ज्या ठेकेदारांनी ते काम घेतलेलं आहे त्या ठेकेदारांना वारंवार आम्ही कामानिमित्त आम्ही त्यांना सांगत असतो की काम मंजूर झालेलं आहे, तुमच्याकडे तुम्ही घेतलेलं आहे आणि ते काम चालू करा. अजून त्या ठेकेदारांनी ते काम चालू केलेलं नाही. आणि ग्रामपंचायत सदस्य आम्ही सुनीता तानाजी जाधव और मी आम्ही हे वार्ड नंबर 2 मधील सदस्य आहोत आणि वारंवार आम्ही माननीय सरपंच व माननीय ग्रामविकास अधिकारी यांना मासिक सभेमध्ये हा विषय आम्ही कायम मांडत असतो, तरी देखील ह्या विषयाचं त्यांनी कोणीही अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही आहे. तरी आमची अशी ग्रामसेवक आणि सरपंच मॅडमना आम्ही अशी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर याची दक्षता घेऊन पूर्व समाजाची जी कळवळ आहे ती तुम्ही मनात घेऊन की हे लवकरात लवकर काम चालू करावं, नसेल तर अन्यथा आम्ही सर्व वार्ड नंबर 2 मधील जे कैकड गल्लीतील व बुवा गल्लीतील जे लोक असतील ते आम्ही ग्रामपंचायत अन्यथा आम्ही पंचायत समिती मिरज या ठिकाणी उपोषणाला बसू. ग्रामपंचायत बुवा गल्ली ते कोरवे गल्ली 2 वर्ष झालं गटार चालू आहे म्हणून सांगितलं, होत आहे म्हणून सांगितलं. गटार तर निम्म्या अर्ध्यावरच आहे खरं, तिथे गटारीमध्ये पोरं आणि त्या ढासामुळं पोरासनी आणि मोठ्या माणसांनी खूप त्रास व्हायला. लहान मुलांनी जर ढासामुळे जर डेंगू झाला तर आम्ही पैसा कुठून ग्रामपंच देणार आम्हाला? तर पंच देणार? शेवटी आमच्या काही उपयोग नाही, ते गटार तशी झालेली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.